माइन्स मिनिस्टर म्हणून अधिकार वापरून टायटल कन्सेशन क्रमांक 6551 कुरपे सांगे मायनिंग लिजाचे रिन्युअल केले आणि या रिन्युअलचा रिपोर्ट सरकारी फायलीन नमूद केला म्हणून आदलो मुख्यमंत्री कामतीन पणजे स्पेशल कोर्टात अटकपूर्व जामीन अर्जा खातीरच्या रिजेंडरात म्हणला. टायटल कन्सेशन क्रमांक 6551 पहिली अमालिया फिगरोदक दिल्लो. ताच्या मरणा उपरांत तो मारिया फिगरोदेच्या नावार ट्रान्सफर झालो. मागीर पॉवर ऑफ एटर्नी वेल्यान माइन्स ऑपरेट करपाच्या ऑथॉरिटीचेर तो आयन ओर इम्रान खाना कडेन ट्रान्सफर झालो. पॉवर ऑफ एटर्नी वेल्यान मायनिंग लिजाचे ट्रान्सफर झाला ते बेकायदेशीर आणि दिगंबर कामती कडेन मिली भगत करून इम्रान खानान ते ट्रान्सफर करून घेतला म्हूण SIT दावो केला. दिगंबर कामतीन रिजेंडरात SIT आरोप बेजलेस आसा असो दावो केला. इम्रान खाना कडेन ताचो कसलोच संबंध ना. इम्रान ताचो प्रॉक्सी नाशिल्लो. तसेच ताच्या मायनिंग बिजनेसाक आपलो आशीर्वाद नासलो आणि मायनिंग बिजनेसांत तर आपूण नाच म्हूण कामत म्हणटा. अनिल खवटेक कोटंबी पाये जेटी बांधपा खातीर बेकायदेशीर पद्दतीन जागो मेळोवन दिवपाक आपणें प्रयत्न करूंक ना असो दावोय दिगंबर कामतीन केला. 9 मार्च 2007 दिसा त्या जागेचो मालक आपणाक मेळिल्लो आणि ताणें भूंय संपादनाक विरोधी केल्लो म्हूण दिगंबर कामतीन मानून घेतला. पूण भूंय संपादन हो सरकाराचो निर्णय आशिल्ल्यान आपणें ह्या प्रकरणांत कांयच करूंक ना अशेंय तो म्हणटा. फ्लाय बायट नायट एक्सपोर्टर्स ट्रेडर्स त्या जेटी वयल्यान आपल्या आशिर्वादान चोरयेचो मीन एक्सपोर्ट करताले म्हूण आरोप आसा. हेय आरोप चुकीचे म्हूण दिगंबर कामतीचो दावो. आपल्या काळांत सरकारी तिजोरेक कसलेच नुकसान जावंक ना म्हूण सांगतना दिगंबर कामत म्हणटा, बेकायदेशीर मायनिंग थारोवपा खातीर आपणें खासा लक्ष घातिल्लें. त्याच कारणांक लागून प्रिव्हेन्शन ऑफ इल्लिगल मायनिंग ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज ऑफ मिनरल्स रुल्स 2004 लागू केल्लो. ह्या खातीर MOEF केल्लो आणि मिनाचे शिपिंग करताना NOC सिस्टमूय चालू केली. दिगंबर कामत फुडें म्हणटा, मायनिंग मॉनिटरिंग कमिटीन मायनिंग लिजांची 84 इन्स्पेक्शनां केली आणि ताचो रिपोर्ट संबंधित खात्यां कडेन धाडिल्लो. जर त्या खात्यान त्या रिपोर्टा वेल्यान कसलीच एक्शन घेवंक ना जाल्यार ताका आपूण जबाबदार ना. दिगंबर कामतीच्या अटकपूर्व जामिनार फुडली सुनावणी कोर्टान 14 नोव्हेंबराक दवरल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार.